चला पहिले तृप्तीन झोपायला लावलं, कारण उद्या सकाळी सुटायचं आहे लवकर आणि गाण्याच्या शूटिंगवर जायचं आहे. तर माझी बहीण आणि तृप्ती झोपलेली आहे आणि बाहेर चालू आहे आमच्या भाकाल्या. आता रात्रीचे 12:30 वाजून राहिले. हे आमची टीम, विशाल, रोशन, ऋषिकेश आणि DOP. तर ह्या विशाल सांगून राहिला का आम्ही लग्नातून फुलं चोरून आणले म्हणे. नवरदेव नवरीच्या हाती देते आणि साईडला ठेवते. हे अनोळखी लग्नात चालले गेले. रोडच्या साईडनं एक मंगल कार्यालय होतं, तर तिथं त्यांना लग्न दिसलं. तर ते उद्याच्या गाण्यासाठी कामी येईन म्हणून फुलं घेऊन आले, चोरून घेऊन आले. आणि चोरूनच नाही तर तिथं गुलाबजामूनही खाऊन आले आणि फोटो पण काढला, दाखवून पण राहिले. काही घेणदेण नाही कोणाचं लग्न होय काय होय. आता वाजले सकाळचे, आम्ही पायटं उठणार होतो. किती वाजता? 5 उठणार होतो. तर हे पहा किती वाजले, 7:30. आई काय म्हणून राहिली. आमची DOP रेडी आहे का? रेडी आहे. वाट पाहू राहिली कवा चला म्हणते बा. सामान वामान रेडी आहे. आता भारतच वाया गेला. सकाळी उठलो बाबा. बस बाबा 5 उठणार होते. तृप्ती आता कपाट घुसकू राहिली पोरगी खुर्चीच्या खाली. दोन लेकर गार्डन पाहून राहिले. चला लवकर निघा. पहिले कॉस्ट्युमचे आमचे का लवकर चला आम्ही जातो काय समोर. हा गाडी. हा तर हे बघा, हे आमचं लोकेशन. हे लोकेशन आहे आमचं, मी दाखवतो तुम्हाला. बघा आमचा सेटअप सगळं रेडी आहे. आता शूट लावणं आहे, तिकडे मेकअप चालू आहे. हे बघा आमचं सेटअप झालं आहे. तुम्हाला माईक लावले आहे का? अंदर तो दाखवतो. हो इकडे मेकअप चालू आहे सगळं, पूर्ण टीम आहे इकडे. इकडे बाहेरचे पण पाहुणे. अरे अचल दे असेच ठेव जा हे बुके. जैन आपलं सहकार्य केलं ते सत्कार करायला लागणार आपल्याला. ते बुके त्याच्यासाठी घेतले आम्ही. किती टाइम आहे ते मेकअपसाठी? झालाय ना. तर हे बघा आता इथे चालू आहे फुलं. असेल तर एक गजरा करू राहिला आता फुलायचा. काय म्हणून राहिले आम्हाला, आम्ही एवढ्या मेहनत लागली आम्हाला. आम्ही त्याच्या त्या फुलासाठी आम्ही 4 गुलाबजामून खाल्ले नाही म्हणेपर्यंत. हे बघा आता चालू आहे सामान काढणं आमचं. हे आम्ही बुके आणले सत्कारासाठी, जे ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे.
सामान घालणं चालू होते. पहिलीच तयारी आहे, सांगितलं चोरून आणलं. हे गाडी आहे बिजू. तो आता बॅगा भाग्या, आता प्रॉपर्टी जी आहे ती सगळी बॅगेत आहे. तर आता बॅगा काढणं चालू आहे. चालू बिजू कपडे पाहिजे ना. हे बघा लेकरं कशी शाळेत चालली. शाळेत चालली. कोणत्या शाळेत आहे तुम्ही? अरे शाळेत कोणत्या कोणत्या शाळेत नाही का? अंगणवाडीत चालले. मग अंगणवाडीत काय काय भेटतं तुम्हाला? हो का? ठीक आहे, जा बाय काढव. तर स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉगमध्ये. आज आहे आमच्या गाण्याची शूटिंग. तर शूटिंगमध्ये तृप्तीचा पहिला सीन आहे ज्यामध्ये तिला अंघोळ केल्यानंतर जशी बाई टावेल बांधते तसं बांधायचं आहे. आता सांगून राहिलो, तिला काही समजून नाही राहिलं. जशी हिरोईन बांधते तसं बांध म्हणतो. आणि ही गावातली बच्चा पार्टी. शूटिंग आहे म्हणून सगळे गावातले बच्चे बघायला आले. आणि ही आचल तोंड पाहू राहिली काय तोंडी. तर चला तृप्तीचा पहिला सीन लागलाय, शूटिंग स्टार्ट झाली. आता माझा सीन आहे, माझा मेकअप चालू आहे. तुम्ही पाहू शकता ऊन एवढी भारी आहे की मी पहिलेच काय आहे अजून भाजल्यासारखा झालो. त्याच्यात मेकअपवाला माझ्या स्किन कव्हर करायचा प्रयत्न करत आहे पण मी सांगितलं. अरे बापरे हे काय झालं, पावडरही उडून दिलं. हसा आला मला. समोरच्याली पावडरची गरज आहे म्हणून मी उडून दिलं. तर ऊन जास्त असल्या कारणाने मेकअप असा वाहतच चालला आणि घाम येत असल्याने चेहरा काळसर पडला. ही गावातली मंडळी मोठी मोठी जे शूटिंग बघायला आली. आता मेकअप चालू आहे माझा, ऊन खूप आहे. आणि धन्यवाद देतो या दोन पोरींचे की भर उन्हात त्या उन्हीतानीत उभ्या आहे आणि आमची शूटिंग बघत आहे तेही बिना चपलीची. तर चला आता माझा सीन लागला आहे, पाहू आता कसा होते. तृप्ती टिकली लावता मस्त. अरे चुकला कट डबल. अरे खालची माती उडरेला काय. तर बघा मंडळी अशा प्रकारे आमचं शूट चालू आहे, अप्रतिम शूट चालू आहे. दुपारी वाजलेत आता 4 वाजून 4 मिनिट झाले आणि आमचं एक सीन कम्प्लीट होत आला आहे. आणि शूटवर इन्जॉय होत आहे, भारी मज्जा येत आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. तर बघा अशा प्रकारे हा आमचा शूट चालू आहे आणि जे जे आता समोरची प्रोसिजर राहते हे करते. अशा प्रकारे आमचे बघा डी ओ पी तिथे बसलेले आहेत, आर्टिस्ट तिथे आहेत आणि माझ्यासोबत आहेत ताई. तर आम्ही त्यांना आज स्पॉटमध्ये आम्ही दोघंही ठेवलं कारण की आम्ही रोजनदारी ना 2 रुपये रोजनं खाऊन पिऊन. चालू आहे ना. अशा प्रकारे आता इथे शूट चालू आहे. आता आम्ही सीन नंबर 2 चालू झालेला आहे आणि सीन नंबर 2 मध्ये आता तुम्हाला दिसतच आहेत की काय चालू आहे आणि काय नाही. आणि अशा प्रकारे आमचे आर्टिस्ट रडत आहे. बघा स्पॉट दादा लाईट लावा चला. आणि आर्टिस्ट मूड मध्ये सध्या. आणि इकडे आमचे डीओपी दादा पण आहेत, ते पण कॅमेरा वगैरे हँडलिंग करत आहे. बघा किती आणि सीन लावलं बाहेरून, लाईट वगैरे सगळं लावलं. उन्हाचा खूप तडाखा आहे बाहेर, ऊन खूप गरम होत आहे. आसू येऊन नाही राहिले काय? पास हा
बाकीचे सीन आहे जाऊ त्या ना ते खाऊन घेऊ आपण कापून थोडा कांदा कापा नाही लावले ऍक्शन चालू केलं. आता अशा प्रकारे आमचे ते मेकिंग चालू आहे आणि कांदा कापणं वगैरे चालू आहेत. मेकिंग अतिशय छानरीत्या शूट वगैरे आमचं चालू आहे. सीन नंबर 2 झालं. क्लोज आहे का सध्या? पडला पाहिजे. लाव क्लोज. आमच्या आर्टिस्टला किती वेदना होत असेल, कारण की आसू येत नाही या आर्टिस्टला. आणि आसू येण्यासाठी खूप काही प्रयत्न चाललेले होते. आता कांदा तर काप, पण पूस असे डोळे इकडे पाहून थोडस दिसलं पाहिजे, नाही तर खालीच पाहून अशी पुसशील तर काहीच नाही. समजा जेव्हा चष्मा लावतो तेव्हा चष्मा काढून डोळे पुजो आणि पाहिजे इकडे हात जो मी अजून म्हणजे तू लावतो अजून. ठीक आहे, आर्टिस्ट मूड. पण चष्मा लावल्यावर पहिले अशी हात जो पहिले कोपऱ्यात. आता आमचा हिरो छान कांदा वगैरे बारीक करतोय. वा आमचे म्युझिक दादा डीओपी ओके कर बंद. पण विजू माहिती का तुमचे जे एक्सप्रेशन तुम्ही दिले ना हे जे ते जास्त याच्यातलं काही घ्यायचं नाही. पहिलं एकच लुक पाहिजे. आलाय आलाय तुमचे ग्रुप पाहिजे. एक ग्रुप यांचा नाही तुमचा. हा बस येऊन जा. पहिलाच बेस्ट आहे. नंतर पहिला वाला जो आहे ठीक आहे. ओके चलो. पण याच्यात एक्सप्रेशन नाही आले नाही. बदले तुझ्या प्रिये आणून मला सारी दुनिया. हा एक एक
थोडस इकडे करतो ऍक्शन. बदले तुझ्या प्रिय गाणं कधी लावलं मी आल्यावर गाणं असे येतो डायरेक्ट पैसे टाकतो पहिलं मग हलो तो मग एकच टाक ना मग दोनशेची टाक दोनशेचे चला मागे हे लेकर मागे लेकर मागवा सगळे मेकिंग चालू राहतो सपकी रे ना सपकी बघतो आधी शांत रोल ऍक्शन. एक सीन एक एक्सप्रेशन नाही आलं चांगले रेडी जाय मूड बाबू उठा चलो रेडी जाई ऍक्शन. हा शांतरा शांतरा हा दे एक्सप्रेशन हा थोडीशी अशी हा खुशीत जाय नाही आले मोठे सागर थोडीशी आहे ना एकदम खुशीत ये गाणं लवकर तुमचं गाणं लाव ना हो फील दे ना बोलायला लावता मी लावत होतो माझं उडून एक घेऊन घेते मोठे आहे ना ताई बंद आहे का चेक करा वरते लावा कोणते गाणं एक काही नाही ओके रेडी काय वाटते ठीक आहे काय व्यवस्थित आता सांगा नाही तर आणखीन एकदा होते एकदा घे आता मी तुला सांगतो ये तिथे गाडगा हलवतो ना तर गाडगा असं जवळ घे थोडस इकडे पाय स्ट्रेट हा सण चालली जा असं सांगा जा त्याचा माईक बंद आहे हा जाय सांग ना जाय 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 आता कशी येशील इथं येशील ना इथं ये ठीक आहे ठीक आहे बांधून घे हा पाडून घे फटकन घे मेकअप मॅन मेकअप मॅन मेकअप मॅन कुठं इकडे कुठं जाऊ तुम्ही सेट चेंज करू जा हा आले आले काय कुठं जाता तुम्ही हा सध्या जाम भूक लागलेली आहे त्याच्यामुळे बॅटरी लो झाली ठीक आहे ठीक आहे चला शर्ट शर्ट चेंज कर हा मी करतो चेंज डीओपी हेच आहे कॅमेरामॅन हेच आहे स्टोरी रायटर हेच आहे आणि डायरेक्शन हे यांच्याकडेच आहे अरे तुम्हाला डिपार्टमेंट उमक देतो हो कॅमेरा डिपार्टमेंट हा घ्या पकडा मी तोंडावर मारा आता मी घे ना बोल ना मी नाही नाही एवढं नाही बोल बोल दुरून दुरून थोडस दुरून आता माझ्या बोलतो मला जायचं आहे शर्ट चेंज करायला मी शर्ट चेंज करतो आता अरे तोंडात घाला ना आणलं
समोर कर मेकिंग होय का फोटो काढा मेकिंग होय मेकिंग नर्वस राहायचं म्हणजे तर हे बघा, हे माझी बायको तिकडे पाहून तर राहिली, तिकडे माझा शूट चालू आहे, पण इकडे निघाय नकलीवाला प्रसाद जो वाटीत टाकला होता ते खाणं चालू आहे. प्रसाद चोर हा पा पा कशी खाऊ राहिली, तोंडात बोलतोय नाही उरलं. हा ते निंबू तोडा निंबू. हा बाप रे डायरेक्टर साहेब. हा डायरेक्टर झाली माझी बायको तो. वा 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 वा, या डी ओ पी लोट टोकसं घेऊन राहिला. आय मीन मी डायरेक्शन कोण करू राहिलं, डी ओ पीही समजून नाही राहिलं. विजय खंडारे डायरेक्टर आहे का त्याची बायको डायरेक्टर आहे का या लाईटमॅन डायरेक्टर आहे. What's up?
चल जाना इथंच तर आहे का जाना इकडे तिकडे बाहेर जाणं गरजेचं आहे का फुगल्यासार का सोड आपलं पाय पडलं त्याच्यावर गाणं आलं लागलं ना माझ्याकडे असं असं माझ्याकडे लागलं का हसूच नको फूक मार मी हसत राहायचो तू कन्फ्युज राह नाही तुझी हास मी हसतो लागलं तर मला बल्ली खुश झाली बरं मी कन्फ्युज काय वाटते सीन असंच म्हणता तरी गे तिकडचा नॅचरल करा पहिले आता त्याने निपटून टाक झाला रेडी आहे Rolling action aram ji Yeah.
पहिली बोलले खास आता माझा असा आहे आता ठीक आहे अशी इंग्लिश आहे हे इंग्लिश आता आम्ही शिकायचा प्रयत्न करीन लवकरच आणि आपण हे जिकडे गोष्टी लागल्या तिकडे चालले फिरले नाही राहिला ब्लॉक काढायचा राहिला ब्लॉक काढायचा काय म्हणू आम्ही मग दोन वर्ष झाले काम करू लागलो ते दोन वर्षाचे पैसे कुठे गेले मग देऊन देऊ देऊन देऊ पगार आता सध्या चला 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 काय चला दुसरा सीन लावा सर चला ओके मूड हळूहळू ते अशा लंब्या आता ना रोलिंग थांबा थांबा असू नका चला आउटही करू शकतो ना आपण ऍक्शन भरायचं आता खूप सारी गर्दी झाली आहे गावात तिकडे निघायचं तिकडे लोक भरायचं शूट चालू उचलून तिकडे निघायचं विहिरीचा शूट कमरेवर गुण घ्यायचा हाती भरणं घ्यायचं बकेट इथं ठेवायची बकेट ठे खाली ठेवलीच चालते ह्या साईडनं ठेवतो ह्या साईडनं ठेवतो ठीक आहे भाऊ जा 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 तुम्ही जा ताई ताई तुम्ही जाणार तुम्ही जाणार टाका बकेट बाहेर हा जमला जमला कट कट ओके ओके जमलं वा काय ऍक्शन रेडी रेडी चलो रोलिंग ऍक्शन ऍक्शन पयत पयत डोळ्यात पट एक काम करा थांबा 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 तुम्ही या साईडला उभे राहायचं असे नाही नाही तुम्ही इकडे असे हां बरोबर ठीक आहे आणि तुम्ही पट्टी बांधायच्या वेळेस हात लावायचं पट्टीले असं ठीक आहे रेडी रेडी ऍक्शन हे काय हवे स्माईल करा थोडं बाहेर या बरं ठीक आहे काय हे मी ठेवायच्या वेळेस यांची एंट्री आहे ठीक आहे इथंच उभा राहा तुम्ही बस झालं 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 बस बस ठीक आहे उचलायची दोन वेळा करा उचलायची ठेवायची ठेवल्याबरोबर म्हणजे उचलली त्यांना दुसऱ्या वेळेस तेव्हा चाललंय रोलिंग कट चाललं रिटर्न गावाच्या हार्ड आहे कलवली